घरात तर कधी पण लेडीजला सोबत घेऊन नका येऊ, एवढं मात्र करा. आहे निघालीस कुठं का पालखीतून? गावालाच आहे. पालखीतून निघाली. नमस्कार मंडळी, मी शुभम चव्हाण आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या भन्नाट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम सॉरी, कारण की हा ब्लॉग खूप वेळानंतर अपलोड होतो आपला या यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे बराच वेळ लागला आता ब्लॉग शूट करायला, कारण की 2024 माझी पहिली आउट ऑफ महाराष्ट्र ट्रिप आहे, जी की माझी म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र 2024 झाली. आणि सेकंड म्हणजे ही आता उत्तराखंडमध्ये होते, आणि ही ट्रिप म्हणजे माझी लहानपणापासून बकेट लिस्टमध्ये होती, जे की आत्ता हे स्वप्न पूर्ण होत आहे. मजा येणार आहे. आणि माझ्यासोबत आता आपला नेहमीचा ग्रुप तर नाही आहे, पण माझे फॅमिली मेंबर आहेत ज्यांची मी तुम्हाला ओळख पटवून देईन पुढे. तर आता मी या ट्रिपमध्ये जेवढा म्हणजे जेवढा खर्च होणार आहे तेवढं सगळं ह्याच्यामध्ये सांगणार आहे, आणि आम्ही कोणकोणते प्लेस तिकडे जाऊन अजून एक्सप्लोअर करणार आहेत हेही तुम्हाला सांगेन. सो आता जास्ती वेळ मी घेत नाही, कारण की इथून आपली ट्रेन आहे, इथून म्हणजे ठाण्यावरून मला बँड्राला जायचं आहे, बँड्रा टर्मिनसवरून आपली ट्रेन आहे. सो तिथून ट्रेन पकडायची आणि आपल्याला जायला 2 लागणार आहे. सॉरी व्हॉइसमुळे आमची लिली आवाज करते. लिले 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 हे बघा, गाप गाप गाप. सो लिली तिचा आवाज होतोय बघा. मस्ती बघा, मस्ती मस्ती. हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल, हॅलो बोल. हा मस्त, चल. तर चला आता जास्त वेळ वाया न घालवता निघूया आणि भेटूया डायरेक्टली स्टेशनला. तर मित्रांनो, फायनली आपण ट्रेन जवळ आलो. ही आपली बँड्रा ट्रेन आणि आपले हे सोबतचे फॅमिली मेंबर बाबूदा, ताई आणि भाऊजी, हेच आपले म्हणजे करता धरतात, सगळ्यांनीच ऑर्गनाईज केलं आहे. सो ही ट्रेन 12:15 सुटणार आहे, आणि नुकतंच आमची एक म्हणजे आमच्या 3 वेगळ्यात आणि 1 वेगळ्या आहे, तर त्याच सीटमध्ये ताई आहे, जी की नशीबवान आहे की AC कोचमध्ये आणि आम्ही S1 म्हणजे जनरलमध्ये आहोत. तर आता इकडे नाश्ता वगैरे करून निघतो आहे, लवकरच आपली ट्रेन सुटेल. सो आता लगेच आम्ही सेटअप करतो आणि जाऊन तुम्हाला गाडीमध्ये मिळतो. फायनली मित्रांनो, जस्ट ट्रेन सुटले आणि ह्या आपल्या इथे सीट्स आहेत 1-2 आणि इथे मध्ये एक मिळेल आहे, ते बाबूदा इकडे बसला. सो भारी वाटतं आहे. आता बघूया आपला प्रवास कसा होतोय. जवळजवळ 2 हा प्रवास आहे, खूप भारी, मजा येईल, कारण की खूप एक्साइटमेंट आहे. हे जे ड्रीम प्लेस आपलं म्हणजे ड्रीम ट्रीप आहे ती आपण अनुभवणार आहे. सो बघू आता हा ट्रेनचा प्रवास कसा होता. तर चला आता झोपतो मस्तपैकी आणि जेव्हा उठेन तेव्हा शोध घेऊच. तर चला जंक्शनला जायला, म्हणजे आम्ही काल रात्री 12 ट्रेन पकडली, आता ही पोहोचेल उद्याच्या दिवशी 7:45. आणि आमचा बाबूदा इकडे पूर्ण एकदम झोपला आहे, असं मी टॉपच्या सीटवरती झोपलो आहे, काल आम्ही खाली होतो. तर खूप मस्त वाटते, नाश्ता वगैरे झाला आहे, आता फक्त या ट्रेनचा प्रवास पूर्णपणे करायचा आहे. तर बघू कसं होते पुढे, पण मजा येते. फायनली मित्रांनो, आपण आता हरिद्वार जंक्शनला आलो, बरोबर 7:45 आली ट्रेन आणि तब्बल 2 प्रवास होता. प्रवासामध्ये बरीच गर्दी होती. हे AC कोच आणि जनरल म्हणजे AC कोच आणि रिझर्वेशन कोच हे जनरलसारखेच झालेले एकदम. सो आमचे करता धरता आई तर करा. आता इथून कसं जायचं आपल्याला? इथून डाव्या साईडला आपल्याला ट्राहिमकडला बस पकडा. ओके, इथून बाहेरच म्हणजे बस स्टँड आहे, त्या तिथे मल्टिपल बस नाहीत, म्हणजे बऱ्याच बस नाहीत, नेमक्याच बस आहेत ज्या की टायमावर आहेत. सो आम्ही पहिलंच रिझर्वेशन करून ठेवलेलं.
तर चला बघूया आता बस स्टँडला जाऊ. आमचा बाबू तर राहिलेला, तो आता आलाय वाटतो. कसं वाटतंय, हाव द जोश वाटत आहे. काय सेकंड टाइम आहे, हे दोघे कपल सेकंड टाइम आले. सेकंड टाइम आहे, थर्ड टाइम असेल ना. सेकंड टाइम, हा सेकंड टाइम, सेकंड टाइम आहे. पूर्ण बजेटमध्ये ट्रिप आहे याची. एक मी याचा एक मिनी ब्लॉग करेन जो की आपल्या चॅनलवरती भेटेलच तुम्हाला. याचा एक मिनी ब्लॉग करेन, प्लस इंस्टाग्रामला व्हिडिओसुद्धा टाकेन. छोले भटुरे वाटले, छोले भटुरे मजा येईल. आणि बघा अशा बसच नाही दिसत. तर इथून नाश्ता वगैरे करून लगेच निघतो. ते वातावरण बघायला गेलं तर बराच ऊन आहे. सध्या तरी पाऊस नाही आहे, चांगला क्लायमेट आहे. पण आता वरती केदारनाथला जाताना बघूया, जेव्हा ट्रेक करताना जमेल तेव्हा. ऊन असेल किंवा थंडी असेल काय सांगता येत नाही, बघू. तर चला, माणसं एकदम मेड्यासारखी बघत आहेत. बघा हाय कर भाई. तर चला बघू पुढे, आता बसमध्येच भेटूया. सो फायनली मित्रांनो, आता बसमध्ये बसलो आणि इथून जवळजवळ आपला 8 तासाचा प्रवास आहे. जे की आपण जाणार आहोत गौरीकुंडला, पहिला पॉईंट आहे आपला. आणि उद्या गौरीकुंडलाच आपण, म्हणजे आज रात्री पूर्ण वेळ गौरीकुंडलाच स्टे करणार आहे. आणि उद्या आपला फायनली ट्रेक चालू होणार आहे, तो म्हणजे केदारनाथला. तर आता गौरीकुंडला बघूया आपलं, म्हणजे काय बघण्यासारखं अजून भारी आहे. तर जाऊया, बसमध्ये 8 तास घालवायचे तर बघू. कारण की ट्रेनचा त्यातले 2 दिवस गेलेत असे, तर आज बसमध्ये 8 तास घालवायचे तर बघूया कसं आहे. फायनली सोनपॅकला पोहोचलोय. आणि इथून आता आम्ही जातोय कुठे, गौरीकुंडला. आम्ही सोनपॅकला उतरलो, ॲक्च्युली डायरेक्ट बस गौरीकुंडला गेली नाही, तर तिथून सोनपॅकवरून गौरीकुंडकडे जातो टॅक्सी पकडून. हा असा 5 किलोमीटरचा प्रवास आहे, तर मजा येईल. चलो फायनली मित्रांनो, आम्ही गौरीकुंडाकडून आहे ना वरती हॉटेल स्टेला आलो आहे. इथे GMVM म्हणून गव्हर्नमेंटचं हॉटेल स्टे आहे. सो भारी आहे, तिथे सर्व्हिस वगैरे मस्त आहे. तुम्हाला मी आतल्या रूम्स दाखवतो कशात. एवढ्या
आम्ही कशा या रूम म्हणजे हे आमचे चार बेड आहेत, दोन चार मॅडम खूप भारी स्टे वाटतंय. आणि त्याच्याच बाजूला आहे ना इथे रिसेप्शन आणि हॉटेल आहे त्यांचं. सो आता तिकडे जातो जेवण वगैरे करायचं आहे. हॉटेलची सर्विस वगैरे आणि हॉटेल पूर्ण क्लीनमध्ये खूप भारी वाटतंय. आणि हा त्यांच्या बाहेरचा व्ह्यू आहे. नाईट असल्या कारणाने ना आम्हाला हे दिसणार नाही, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅच नाही होणार. हे हॉटेल आहे आणि इथला विषय असा आहे की आता आम्ही गौरीकुंडाकडे जाणार नाही, कारण की बरीच म्हणजे बराच वेळ झाला, लेट झाला आहे. ही गाडी आमची येणार होती 6 वाजता, ते आता वाजलेत जवळजवळ 9:30 झालेत. आणि आता आम्हाला लवकर ट्रेक चालू करायचं, कारण की हा बेस पॉईंट आहे, म्हणजे गौरीकुंड हे बेस पॉईंट आहे जिथून आपला केदारनाथचा ट्रेक चालू होणार आहे. तर रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही ऑनलाईनच करून ठेवलं होतं, फक्त इथे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. सो भारी इथे म्हणजे सर्व्हिस वगैरे खूप चांगलं स्टे करायला बघायला गेलात तर. सो हे असं GMVM आहे गव्हर्नमेंटचं. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इकडे गव्हर्नमेंटच्या म्हणजे साईडवरती जाऊन रजिस्ट्रेशन करा. खूप भारी आहे, कारण की इथे नेमकेच येतात. तर भारी इथे. सो आता आम्ही इथे टेबल लावला आहे आणि इथे आता जेवण करतो आम्ही. आतमध्ये न बसतं इथे वातावरण म्हणजे थंडगार वातावरण आहे, तर इथला असा जरा एक अनुभव घेतो आणि त्यात एन्जॉय करतो जेवण वगैरे. खूप मजा येईल. आता परत जेवण वगैरे झाल्यानंतर फ्रेश वगैरे होतो. बॅग्स खूप हॅवी आहेत, तर इथे लॉकल पण घेतला मी, जो की 1 day 100 rupees चार्जेस आहे पर बॅग आय थिंक. तर तसं आहे. सो फायनली मित्रांनो जेवण झालं आहे आणि बॅग इथे भरतो आहे. आता आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो आहे, यांच्याकडे जास्त सामान आहे. आमच्या बॅग झालं आहेत पॅक, माझी ही लॉकलमध्ये जाणार आहे, ही मी उद्या घेणार आहे. ड्रेस वगैरे सगळं रेडी आहे तिथे, असा आमचा वेळ आहे. भाऊदारी पण त्याची बॅग ही पॅक केले, ही लॉकलमध्ये जाणार आहे. ओ माय गॉड, सिटी आर ना, सिटी आर आहेत ना, कॅचवाच आहेत, कॅचवाच आहेत, कॅचवाच आहेत. हां, आणि यांचं एवढं सामान आहे, ह्याला अजून 1 तास जाणार आहे यांना करायला, तोपर्यंत आम्ही झोपून घेतो. सो आता मस्त आहे ते झोपतो आणि सकाळी 3:30-4 वाजता आम्हाला इथून निघायचं आहे. तर निघूया आणि बघू कसं होतं आता उद्याचा ट्रेक, कारण की भरपूर एक्साइटमेंट आहे. उद्या संध्याकाळपर्यंत आपण पोहोचणार, दुपारपर्यंत दुपारपर्यंत जाऊ ना, म्हणजे लाईन वगैरे दुपारपर्यंत असं ना लाईनमध्ये दर्शनच आहे. ठीक आहे, सो चला भेटूया आता उद्याच्या दिवशी. हर हर महादेव मित्रांनो, आता आजचा दिवस आपला दुसरा आहे आणि आम्ही आज सकाळी 4:15 म्हणजे 4:15 अर्ली मॉर्निंग लवकर निघणार होतो, पण या माणसाने एक लेट केलं उठायला आणि ते आमचे दोघे जण त्यांनी लेट केले आणि हा झोपलेला असं म्हणजे लेट तर झाला, कारण की रात्री झोपायला सुद्धा लेट झाला होता आणि उठायला ऑब्व्हियसली लेट होणारच. पण एक रिझन होतं त्या कारणामुळे आम्ही लेट उठलो, कारण की ते रात्री पाऊसही भरपूर पडला आणि आता सध्या तरी वातावरण पूर्ण क्लीन आहे, पाऊस वगैरे पडत नाही. सो आता लवकर आम्ही निघतो आहे, ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे फ्रेश होऊन लवकरच आम्ही इथून निघतो आहे, कारण की आपल्याला बरंच ट्रॅव्हल करायचं आहे, म्हणजे बराच प्रवास करायचा आहे, इथं बरंच चालायचं आहे. सो काल नाईटला इतका व्ह्यू नव्हता दिसत, सो आज डेला तुम्हाला इथला मी व्ह्यू दाखवतो. पहाडी पहाड, पहाडी पहाड, यहाँ पे ही पहाडी पहाड. सो आपल्याला तिकडे जायचं आहे, इथे ह्या कॉर्नरला, इथून मला दिसतं आहे पूर्ण. आय थिंक कॅमेऱ्यामध्ये ते व्ह्यू मिळणार नाही, पण तिकडून दिसतं आहे पूर्ण तो बर्फाचा डोंगर आहे. खूप छान वाटतं आहे आणि हे आपलं एक हॉटेल, आपलं हॉटेल वगैरे आहे तर हे की असं आहे. आतमधली ते रूम सेवा वगैरे पण भरपूर आहे, पूर्णपणे क्लीन आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता. इथे म्हणजे बघायला गेलं तर रेट भरपूर आहेत रूम्स वगैरेचे, लोकल वगैरेचे. सो त्यामुळे मला मी रेफर करतो की इथे तुम्हाला बेस्ट आहे, इथे तुम्ही येऊ शकता. तर चला जास्त वेळ वाया न घालवता आता निघतोय मी पण. मित्रांनो आम्ही ट्रेक चालू केलं आहे
आणि निम्म्यात म्हणजे निम्मे नाही 1 ते 2 किलोमीटर आता चढलो ट्रेक केला, अजून बरंच आपल्याला करायचं आहे. आणि आम्ही चालू केलं म्हणजे किती लागले आपण 9 ला गेला तिथे, नाही रे 7 ला येडे 7:30 ला वाजली. टाईम किती हवं? सात वाजता चालू केलं आणि वेळेचं काहीच भान नाही, कारण की आम्ही प्लॅन केलं होतं सगळे उठायचं अर्ली मॉर्निंग, पण आजचं काय झालंच नाही आमचं, म्हणजे उठणं वगैरे किंवा असं, म्हणजे रात्री लेट झोपलो त्यामुळे. इथे या स्टॉलवरती, दादाच्या स्टॉलवरती चहा मागवले, तर एन्जॉय करू केदारनाथ वाली चहा आणि पुढे कंटिन्यू करू आपलं ट्रेक. हाऊ द जोश? यस सर. यस नाही रे, हाय सर. हाय सर. तर चला मित्रांनो, आता मी एक स्टॉप घेतला, मध्येच थांबलं आणि इकडून दिसणारा व्ह्यू बघा, बर्फ दिसतं, बर्फ, बर्फाचा डोंगर, बर्फाचा डोंगर दिसतं. कसं वाटलं तुला? काय धूर निघाला? एकच बॅग आहे माझ्याकडे, 2 बॅग आहेत, त्यामुळे विचार करा जरा कोणाची किती फाटली. पण त्या 2 बॅगचा वेट माझ्याकडे जास्त. आता वजन करूया आणि चेक करूया कोण कोणाचं जास्त आहे ते. पण मजा येते, बरंच दमलो आम्ही, भरपूर दमलो. जवळजवळ एक किती 7.5 किलोमीटर चाललो आम्ही. आलात तर कधी पण लेडीजला सोबत घेऊन नका येऊ, एवढं मात्र करा, कारण की ताईची बॅग ह्याच्याकडे दिली आणि भाऊजी आणि ताई गेलेत, आमच्यावरून पुढे गेलेत ते. आम्ही चहा वगैरे पिऊन मस्त नाश्ता वगैरे करून निघालो. आता बरेच आपल्याला अजून काटायचं, 14 ते 16 किलोमीटर अजून बाकी आहे. खूप भारी वाटतं आहे, वातावरण पण जरा थंड आहे, पण जास्त ट्रेक करतो त्या कारणाने बॉडी खूप वॉर्म होते, गरम झाले. आता आमचा विचार चालू आहे की ह्या पॉईंटवरती जावं आणि तिकडे थोडा रेस्ट करावा, भारी वाटतं आहे. पण इकडे जे घोडा वगैरे हे आपण ॲफोर्ड करू शकत नाही आणि करायचंच नाही, कारण की आपण जर ट्रेक करू शकतो ते कशाला आपण उगाच एक उगाच त्या मुख्य जनावराला त्रास द्यायचा. सो खूप भारी वाटतं आहे, चला आता इथून निघूया. सो मित्रांनो, आम्ही त्या प्लेसवरती स्टॉप नाही घेतो, एका इथे कॉर्नरला थांबले आणि अजून बघा मस्त वाटतं. आणि इथे कडकमध्ये एकदम ऊन लागतंय, सो लिंबू पाणी मागवले 2 40 रुपये लिंबू पाणी येते आणि हां 1 40 रुपये लिंबू पाणी प्लस इथे काय तुम्हाला घ्यायचं लागलं असतं, इथे वरती नेटवर्क वगैरे काहीच नाही, सो तुम्ही कॅशच कॅरी करा, ते पण सोन क्रॅक गौरी कोण त्या ठिकाणी जर ATM वगैरे असेल तर जास्त कॅश घ्या, कारण की इथे वरती ऑनलाईन पेमेंट काहीच चालत नाही. त्या गोष्टी कॅरी करा. पाणी तर अजून महाग असेल, विचारायचं पाणी तर बॉटल दिसतं 50 रुपये ठीक आहे म्हणा, वरती अजून जास्त असेल मग 80-100 रुपये आहे काहीतरी वरती. सो लिंबू पाणी पितो आणि आपलं ट्रेक कंटिन्यू करतो. आहे निघालीस कुठं का पालखीतून? गावाला सर पालखीतून निघाली. बढिया आहे, और आगे मजा आएगा, आगे मजा आएगा. मस्त आहे, पाऊस पडतो आत्ता, जस्ट पाऊस चालू झालाय आणि इथे गर्दी बघा. सॉरी, उड्यांची तर पूर्ण लाईनच लागली. मित्रांनो, पावसामध्ये ट्रेक करायला भारी वाटतंय आणि व्ह्यू बघा काय मस्त आहे, खूपच भारी. आता इथून असं जायचं, तिकडे ब्रिज क्रॉसिंग आहे, किंवा इथून असं खाली जाऊन इथून क्रॉसिंग आहे ते बघा तिकडे असं. सो भारी आहे. आता इथून जवळजवळ 10 किलोमीटर आहे केदारनाथ, आणि अजून काय बोललेले ते कोणतं भैरव मंदिर ना, भैरव मंदिरसुद्धा करायचं आहे. बोललं जातं की केदारनाथ आणि भैरव मंदिर हे दोन्ही एकत्र गेले की म्हणजे केदारनाथ यात्रा ही पूर्ण होते, तर भारी वाटतं आहे. आणि इथे बघा ही नदी वाहते इथे या साईडला, खूप भारी आहे तिथे पूर्ण अशी इथे आली, नाही भारी वाटतंय, फुल भारी व्ह्यू, एकदम पेटे बॅग झालं रेनकोट घालून. तर चला आता इथून निघूया. आता आम्ही आहोत रामबागमध्ये, आणि म्हणजेच कशामध्ये, कुठे रे? इनवादियो आणि माझ्या समोरच आहे नदी.
ही जी नदी तुम्हाला दिसते, या नदीचं नाव आहे मंदाकिनी नदी. आणि इकडे वरती तुम्हाला दिसते या कॉर्नरला पूर्ण बर्फच बर्फ. तिकडे ते बघा, इकडे 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 बघा, दिसले का बर्फच बर्फ, बर्फच बर्फ. बोला काहीतरी मित्र. हो आपण आलो आहोत आता केदारनाथच्या दुसऱ्या टप्प्यावर, त्यामुळे बसलो होते आणि आपण रामबारामध्ये आहोत. इथून पुढे जो ट्रेक होणार आहे तो खूप खडतर असणार. सावकाश थांबत चढणं हे योग्य. सावकाश आरामात जातोय मस्तपैकी. आता जेवायला घेतले बाबूत आणि एक ताट संपवलाय भांडळचा. आणि आम्ही मागवलाय पराठा, आलू पराठा मागवलाय विथ लोणचा. मस्त लागतो आलू और पराठा. इसमे जो है गावटी लोणचा गावटी लोणचा. गावटी बोलला तर गावटी ना. तर मस्त आहे की पराठा मागवलाय, आता जेवतो आणि परत आपलं हायटेस्ट ट्रेक चालू करूया. मस्त ह्यांना भाजी जास्त भेटली. चला येतो ठेवतो. चला बाय बाय. मस्त एक आम्ही पिट्टू केलं कमी दरामध्ये. दर तसा जास्त आहे पण कमी दरातच केलं आहे. 1500 रुपयामध्ये पिट्टू केलं आहे. इथून जवळजवळ 8 किलोमीटर आणि चढण जास्त आहे त्या कारणाने आम्ही केलं पिट्टू खास बॅगिंगसाठी. बाकी आम्ही जाऊ शकतो बरोबर. जोरदार पाऊस चालू झालेला आहे. मजाच मजा थंडीची. कपडे भिजले, कपडे दाखव. कपडे वगैरे सर्व भिजले. जोरदार पाऊस चालू झालेला आहे जोरात. इकडे बघा कसे कसे कोण कोण येत आहेत, उभे राहत आहेत. हे मग इकडे मग जरा बघ जरा. मस्त की मित्रांनो, आता ब्रेक घेतला पावसाने पण ब्रेक घेतलाय. आणि मस्त की चहा मागवली. आता बाबूदानी मी मस्त एक कडक मध्ये चहा पितो. आता दादा बोलते की इथून अजून 7.5 किलोमीटर आहे. बघूया अजून कसं होतं ट्रेक. आता काय रेनकोट वगैरे काहीच नाही आहे तरी पण बघूया. मस्त वातावरण आता शांत झाले, पाऊस थांबले. दादा बोलते गुगलवर सर्च मला की 1 मिनिटाचा रस्ता सांगतो. नाही जोक, नाही जोक. तर चला चहा पिऊन निघूया. हा घेतलाय आणि मस्त एक व्ह्यू दिसतो आपल्याला. तो म्हणजे पूर्णच बर्फ बर्फ आणि बर्फ. बर्फाचा डोंगर, बर्फाचा डोंगर. बाबूदा डायलॉग मारे. आता डायलॉग नंतर पुढे मध्ये गेल्यावर डायलॉग्स त्याला सांगतो. मग परत तो ब्लॉक म्हणेल. आता चिंबोरी झाली ना भिजून. शरीर तुम्हाला दिसते का किती भिजलेलं आहे? नुसती चिंबोरी. हात आकडलाय, हात आमचा आकडलाय. यांना ग्रुप फोटो घ्यायचा कपलला. हा ते बघा नुसताच बर्फ आणि बर्फ बर्फ. काय नाही 6 किलोमीटर अजून फक्त आणि फक्त 6 किलोमीटर. आता मजा वाढेल ना. आता ते रस्ता बंद आहे तर अरे हो चल ठीक आहे. तेवढं चला चालू आहे तो. नको पण 6 किलोमीटर. आम्ही संध्याकाळी गेलो होतो कारण फक्त 6 किलोमीटर. चढता येत नाही. 6 आणि 6 पाऊस पण पडतो. मस्त की त्या डोंगरात जाणार आम्ही. पुढे जाऊन तरी बघूया. आम्ही इथून काश्मीरला पोहोचणार. त्या डोंगरातून जाऊन चढता येते. लय भारी वाटतं एकदम. म्हणजे एकदमच भारी, खूपच भारी. हे बोलला. हे बोल बोल.
काय नाही आता थोडा वेळ उरले, खूप दमलो आम्ही. तोंड बघायचे, तोंड बघा. आम्ही आता दमलोय, आता आम्हाला पुढे जायचंय. मी तुम्हाला तोंड सांगितलेलं आठवत आहे ना. कधीही कोणत्याही इथे येताना आपल्यासोबत लेडीज ला आलो नका. कोणतेही इथे इथे याल तेव्हा लेडीज ला आणू नका. असू दे ना, तुमच्या सारखं फोटो बॅक तिकडे दुसऱ्याकडे द्यायची. आपण चला आता निघूया, मस्त फोटोशूट करतो आणि सिनेमॅटिक व्ह्यू घेतो थोडा. चला बाय बाय. फायनली मित्रांनो, आता आम्ही आमच्या जिथे आम्ही खाली स्टे केलं होतं जी एम बी एम, त्यांचीच एक ब्रांच म्हणजे इथे वरती आहे, हिलच्या इथे म्हणजे टॉपला आहे. सो इथे जी एम बी एम आहे. आता इकडे आम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे, रिसेप्शनजवळ आलो आहेत. आमचे दोन माणसं यायचे बाकी आहेत, दावजी आणि ताई. ते आले की आम्ही आतमध्ये एंटर करू आणि इथूनच केदारनाथ मंदिर दोन किलोमीटर असेल, मे बी 2 किलोमीटरवरती आहे. सो आमचा विचार असा आहे दोघांचा आणि त्यांचा पण, की आता इथे जेवण वगैरे करू, लवकर झोपू आणि अर्ली मॉर्निंग 3 ते 4 वाजता निघू. सकाळी पण हेच बोललो होतो, पण बघू प्लॅन होतोय की नाही. जर ते नाही आले तर आम्ही आमचं निघून जाऊ. सो आता बघतो त्यांची वाट बघतो, मस्त फ्रेश वगैरे होतो, आतमध्ये जातो, जेवण वगैरे करतो आणि देन हा वाला म्हणजे डे वनचा पार्ट हा इथे सेंड करतो. देन उद्याच्या दिवशी आपला सेकंड पार्ट चालू होईल, म्हणजेच दर्शनाचा. तर तो पूर्ण करून आपल्याला दर्शन करून परत गंगा आरती वगैरे हे भेटते की नाही बघावं लागेल, पण ते पण आपण याच्यामध्ये कवर करून ठेवू. सो चला आता.